नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसावरील चौथी फवारणी कोणती घ्यावी याबद्दलची माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, या पहिले आपण पहिली फवारणी, दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी या सर्व फवारण्या कवर केलेल्या आहे। तरी तिसऱ्या फवारणीचा लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि आय बटन पण तुम्हाला मिळेल, तुम्ही जर केलेली नसेल तर। तर चौथी फवारणी कोणती करावी वेळ वाया न घालवता, तर सर्वप्रथम चौथ्या फवारणीकडे वळूया। तर सध्या कंडिशनमध्ये कापूस पिकावर आळाई पण आहे, थ्रिप्स पण आहे आणि मावा पण आहे। या सर्वच रोग एकाच वेळेस या ढगाळ वातावरणामुळे जे आहे ते आपल्या पिकावर आलेला आहे। परंतु कुठं कुठं तो जे नॉन बीटीचे मिक्स बियाणं आहे त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या झाडावरती आता सध्या दिसून येत आहे, परंतु सर्वच प्लॉटवरती थोड्या अजून 8 दिवसाच्या किंवा 5-7 दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण झाडांवरती येतील। ज्यांनी नॉन बीटी लावलेलं आहे त्यांनी ती झाडं चेक करावी, त्यांच्यावरती तो सर्वच प्रकारचा आजार जो आहे तो सध्या कंडिशनला आलेला आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला जे आहे मावा, पांढरी माशी, तुडतुडा आणि थ्रिप्स याच्यावर कंट्रोल मिळवण्यासाठी हे बघू शकता तुम्ही, सॉल कंपनीचं आहे। तर याचं नाव न सांगता किंवा कंपनी न घेता आपण ॲसिफेट 50% आणि त्यामध्ये इमिडाक्लोप्राइड आहे 1.5%, तर याचा वापर करायचा। याच्यामुळे मावा पण जाईल आणि पांढरी माशी, तुडतुडा आणि थ्रिप्स पण या सर्वच गोष्टी हे कवर करेल। त्यानंतर प्रश्न होतो आळाईचा। आळाईसाठी आपण प्रोपेक्स सुपर घेणार आहोत। तर याचा वापर जो आहे तो 40 ग्रॅम करायचा आहे आपल्याला प्रति 20 लिटर पंपाला। त्यानंतर प्रोपेक्स सुपर, हे नागार्जुनचं प्रोपेक्स सुपर आहे, याच्यामध्ये प्रोपेनफॉस आहे 40% आणि सायपरमिथिन 4%। तर हे आळाईवर एकदम चांगल्या पद्धतीने काम करतं, तुम्ही बघू शकता। तर याचा आपल्याला 40 ml न घेता फक्त 25 ते 30 ml घ्यायचं आहे, की जेणेकरून आपल्याला नंतर पण याच्यात फवारणी घ्यायची आहे। तर याचं प्रमाण सध्या कंडिशनला कमी ठेवायचं आहे कारण आळाई थोड्या प्रमाणामध्ये आहे। त्यानंतर वातावरण पावसाचं चालू असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा अँट्राकॉल घ्यायचं आहे। एकदम स्वस्त बुरशीनाशक आहे आणि चांगल्या पद्धतीने कापसावरती काम करते, याच्यामुळे तांबोरा किंवा पाने लाल होणे या गोष्टीवर आपल्याला कापसातली आळा मिळवणं खूप चांगल्या पद्धतीनं व सोपं जातं। त्यानंतर चमत्कार, मी मागच्याच फवारणीला तुम्हाला 15 ml सांगितलं होतं, या पण फवारणीला 15 ml घ्यायचं आहे, कारण की झाडाची हाईट जी आहे ते वातावरण खूप म्हणजे जास्त पाऊस असल्यामुळे आणि वातावरण पोषक नसल्यामुळे नुसतं झाड उंच वाढतं आहे आणि त्याचसाठी आपल्याला जे याचा वापर पुन्हा करायचा 15 ml, जेणेकरून आपल्या झाडाची पुढीपाती पण चांगली राहील आणि याने क्वालिटी पण मेंटेन होते, पिवळापणा कमी होतो, म्हणजे झाडाची जी हाईट जी आहे ती कमी असल्यामुळे झाड हिरवेगार आणि रोगप्रतिकारक शक्ती झाडाची जास्त वाढते। जेव्हा हाईट जास्त वाढते आणि उंची वाढवण्यासाठी त्याचे अन्न जे आहे ते त्या ब्रांचेसला जातं आणि त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते। जेव्हा त्याचं हाईट कमी ठेवतो आपण तेव्हा आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो। आणि सर्व वापरत असताना आपल्याला एक ग्रीन सेवर वापरायचं आहे। पावसाचं वातावरण आहे, आपल्याला या फवारण्याचा 100% जर रिझल्ट घ्यायचा असेल तर आपल्याला हे स्टिकर त्यामध्ये प्रत्येकमध्ये वापरायचं आहे। हे स्टिकर तुम्ही बघू शकता कोणत्या कंपनीचं घ्या काही हरकत नाही, तशी एक इन पेट्रोन ॲग्रोकल्चर आहे। तर हे मी 10 ml वापरतो आहे, तर 10 ml वापरायचं आहे, म्हणजे याचा डोस स्टिकरचा डोस जो आहे तो प्रति लिटर पाण्याला 1/2 ml याप्रमाणे आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।